राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी गुड न्यूज उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय विधानसभा निवडणुकींचे दिवस काही असताना आता या झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे सर्व शिलेदार निवडून आले आणि उद्धव ठाकरेंना यापुढील सर्व निवडणुका सोप्या जातील असं दिसतं नेमकी कोणती निवडणूक आहे ज्यामध्ये ठाकरेंचे सर्वची सर्व शिलेदार निवडून आल्यावर सर्वांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे आपण सविस्तर बघूया मराठवाड्यामध्ये ठाकरे आणि शरद पवार तसेच काँग्रेस यांची जादू कायम चालते त्यातच चा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर सुद्धा लोकसभेमध्ये चाललं तसंच तीन दिवसापूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अडोतीसपैकी अडोतीस शिलेदार हे निवडून आले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिलेदारांनी त्यानंतर गुलाल उधळून मिरवणूक काढली व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या विजयाच्या घोषणा दिल्या त्यामुळे भाजपाचे तसेच शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत किंवा भाजपाचे इतर मंत्री मराठवाड्यातील यांना हा मोठा धक्का मानला जातो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तानाजी सावंत असतील किंवा भाजपाचे इतर माजी मंत्री मंत्री यांचा पराभव हा नक्कीच होईल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पैकी अडोतीस जागा जिंकल्याने शिवसेना पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद